रुग्णालय त्यांच्या अंडर काम करत असताना सुद्धा आज इतर तहसीलदार येऊन सुद्धा गाडी जर वेळेत येत नसेल तर त्या जबाबदारीचे पूर्णता त्याने हलगर्जीपणा केलेला आहे. परंतु ग्रामीण रुग्णालय झोपलेलं आहे त्यामुळे आपण त्यांच्या गाडीने निघू येत तहसीलदार साहेब म्हणजे ग्रामीण रुग्णालय झोपलं म्हणजे कुणामुळे झोपलं प्रशासनाचा अंकुश नाही आहे त्यावर पूर्ण त्याचा बीपी लो होत आलाय. गाडी तर अँबुलन्स तुमची लागून राहिली पाहिजे होती एक पोलीस स्टेशनची आणि एक अँबुलन्सची जबाबदारी आहे प्रशासनाची. आंदोलन ग्रामीण रुग्णालयाला जो ड्रायव्हर आहे तो दारू पिलेला आहे. तुम्ही दारू पिणारे ड्रायव्हर संघाला ठेवतो बाकीच्या धंद्याला तुमचं लगेच गाड्या फिरतात रात्रीच्या. हा आंदोलन पेटलं हे महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार आहे पूर्ण. तर प्रशासनाने पाहिजे त्या पद्धतीनं आमच्या आंदोलनाकडे डोळे झाकपणा केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये हे दंगल घडवण्याचं कारण षडयंत्र हे केवळ राज्य सरकारचं आहे. परंतु ग्रामीण रुग्णालय झोपलेलं आहे त्यामुळे आपण त्यांच्या गाडीने निघू येत तहसीलदार साहेब म्हणजे शरद तहसीलदारसाहेबांच्या बाबतीत काय आपल्याला बोलाय नाही हे अशा परिस्थितीत आली ग्रामीण रुग्णालय साहेबांची सुद्धा जबाबदारी आहे. ग्रामीण रुग्णालयाची अंबुलन्स कायम लागून राहिली पाहिजे. असताना ग्रामीण रुग्णालय त्यांच्या अंडर काम करत असताना सुद्धा आज इतर तहसीलदार येऊन सुद्धा गाडी जर वेळेत येत नसेल तर त्या जबाबदारीचे पूर्णता त्याने हलगर्जीपणा केलेला आहे. तहसीलदार ग्रामीण रुग्णालय पूर्णपणे झोपलेला आहे. ग्रामीण रुग्णालय झोपलं म्हणजे कुणामुळे झोपलं प्रशासनाचा अंकुश नाही आहे त्यावर अजिबात ठीक आहे. तुम्ही एकाला पाठीशी घालू नका शासनाला पूर्ण त्याचा बीपी लो होत आलाय. गाडी तर अँबुलन्स तुमची लागून राहिली पाहिजे होती एक पोलीस स्टेशनची आणि एक अँबुलन्सची जबाबदारी आहे प्रशासनाची. आंदोलन चेहरा तुम्हाला यात्रा केलेली दिसते तिथं लगेच तुम्ही सक्षम होतोय. बाकीच्या धंद्याला तुमचं लगेच गाड्या फिरतात रात्रीच्या त्याला तुम्ही जागताय. रेकॉर्डिंग करा कलेक्टर साहेब मुख्यमंत्र्यांना उद्या सगळं ते केलं पाहिजे. हे आंदोलन पेटलं हे महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार आहे पूर्ण. आहे मला बाकीच्या उद्योगातल्या गाड्या कोण जबाबदार डॉक्टर उद्याच्या उद्या ते बर्तर्फ झाले पाहिजे ग्रामीण रुग्णालयाचे. आम्हाला रिपोर्ट लागणार तो गाडीत पेशंटला न्यायची जबाबदारी आता सगळं पाप यातला आमच्याकडे तुम्हाला 307 लाख कुठे सापडतोय जबाबदारी. ग्रामीण रुग्णालयाला जो ड्रायव्हर आहे तो दारू पिलेला आहे त्याला तुम्ही दारू पिणारे ड्रायव्हर संघाला ठेवतो.
एसीची गाडी गेली की वर कोण गेली। नमस्कार, सध्या आपण तासगावच्या उपोषणाच्या ठिकाणी आहोत। उपोषणाचा आजचा तासगावचा पाचवा दिवस आहे। काल संध्याकाळी रात्री 12 वाजता उपोषणकर्ते एकाची तब्येत खालावली असल्या कारणानं काल इथं गोंधळ निर्माण झाला। खरं तर उपोषणाच्या ठिकाणी रेग्युलर प्रमाणे आपण बघतो तर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण असलं तर त्या ठिकाणी 12 तास ॲम्ब्युलन्स उभी असते, पण इथं आमरण उपोषण आहे। काल चौथा दिवस होता, आज पाचवा दिवस आहे। पण काल संध्याकाळपर्यंत रुग्णवाहिका नव्हती, फक्त यायची जायची असं होतं, कंटिन्यू रुग्णवाहिका पाहिजे पण ती अवेलेबल नव्हती। काल संध्याकाळी दंगा झाला, तहसीलदार आले, तहसीलदार आल्यानंतर सुद्धा रुग्णवाहिका आली नाही। शेवट उपोषणकर्त्यांना तहसीलदारांच्या गाडीतून हलवण्यात आलं। इतकी निष्क्रियता रुग्णालय प्रशासनाची असेल तर आंदोलनकर्त्यांनी काय करायचं, नेमका काय प्रकार आहे, तुम्ही काल संध्याकाळी तिथे होतात, काय झालं नेमकं? या अमरण आज अमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे। हे आंदोलनकर्त्यांनी अन्नाचा कणही त्यांच्या पोटामध्ये नाही, आणि असे असताना ह्याच्याकडं आमच्या रात्री एका मनोज पाटील ह्या आमच्या आंदोलनकर्त्याची अचानकपणे तब्येत खालावली, त्याला बेशुद्ध पडला आणि इथं उपचारासाठी आम्ही शासकीय रुग्णालयात संपर्क साधला असता तिथे कोणी उपलब्ध नव्हते, ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती। काय सांगत होते त्यावेळी, फोन केल्यानंतर? त्यावेळेला सांगण्यात आलं की इथं आमच्या इथं उपलब्ध ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही आणि डॉक्टरी घरी आहेत आणि तुम्हाला थोड्या वेळात आम्ही पाठवण्याची व्यवस्था करतो। त्यानंतर आम्ही तहसीलदारांना संपर्क साधला, स्वतः तहसीलदार या ठिकाणी आले आणि त्यांची जबाबदारी होती की आमच्या उपोषणकर्त्यांनी गेले 5 दिवसापासून आंदोलन करत असताना उपचार नाकारले होते, याचा रिपोर्ट त्यांना सरकारला त्यांनी पाठवलेला होता की उपचार आम्हाला, आमचा उपचार एकच आहे, आरक्षण हा आमचा उपचार आहे आणि सलाईन किंवा आम्ही औषध उपचार घेणार नाही, आरक्षण हा आमचा उपचार आहे। आणि त्यामुळे आमच्या उपोषणकर्त्यांनी उपचार नाकारलेले ही माहिती शासनाला असताना आणि प्रोटोकॉल प्रमाणे 24 तास इथं ॲम्ब्युलन्स व पोलीस व्हॅन हे दोन्ही इथं उपलब्ध पाहिजेत, यामध्ये सन्माननीय तहसीलदार साहेबांचा सुद्धा त्यांनी याच्याकडे प्रशासनानं डोळे झाक केलेले आहे। महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक हे आंदोलन मोडून काढण्याच्या याच्यामध्ये त्यांचं दुर्लक्ष असताना प्रशासनाशी त्यांचं पाठबळ आहे प्रशासनाचं। स्वतः अर्धा तासानंतर इथून अर्धा तहसीलदार आल्यानंतर इथं 15-20 मिनिटानंतर अर्ध्या तासानंतर तब्बल ॲम्ब्युलन्स नंतर आली, परंतु ॲम्ब्युलन्स येण्याची आम्ही वाट न बघता पेशंट आंदोलनकर्त्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून आम्ही तहसीलदारांच्या गाडीतून त्यांना विनंती करून त्यांच्या गाडीतून आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले असता तिथं नंतर 10 ते 15 मिनिटानंतर डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत। म्हणजे याच्यावरती प्रशासनाचा अंकुश नाही, तहसीलदार हे तासगाव तालुक्याचे प्रमुख आहेत आणि इथं आमच्या इथं पोलिसांचा सुद्धा रात्रीचा जो पहारा असतो ते 2 ते 2:30 नंतर इथं फोटो काढून जे गेले ते सुद्धा 5:30-8 वाजता आले। म्हणजे एखाद्या पोलीस सुद्धा नव्हते इथं, त्याच्या आदल्या दिवशी पोलिसांचं त्या इथे हे नव्हते। तर प्रशासनाने पाहिजे त्या पद्धतीनं आमच्या आंदोलनाकडे डोळे झाकपणा केलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये हे दंगल घडवण्याचं कारण षडयंत्र हे केवळ राज्य सरकारचं आहे, त्यांनी हे तीव्रता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे केलेले त्यांच्या याच्यावरून दिसून येतं की डोळे झाकपणा करून। रुग्णालयातून डॉक्टरांनी परत काही विचारणा केली का तुम्हाला? आम्हाला उपचार चालू केले, त्यांनी बीपी पेशंटचा बीपी हाय झालेला होता आणि त्याच्यावरती सांगितलं की त्याला आय व्ही लावून हे करण्यात 24 तास त्याला उपचार घ्यावे लागतील, मग तो आता उपचार घेतो। एकीकडं प्रशासन डोळेझाकपणा करतंय, पोलीस पण हे सुद्धा म्हणतात की पोलीस 2:30 नंतर परत संध्याकाळी नसतात, पण नेमकं प्रशासनाला आणि सरकारला सिद्ध काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतो। संकेत पाटील, वज्रधारी न्यूज, तासगाव।